अहवाल दिले, ते कुठले जिल्हे एवढंच फक्त सांग. मला नायगावचं पण माहिती आहे आणि गेवराईत पण अगोदर दिला होता असं गेवराईच्या लोकांनी सांगितलं होतं. असंच मला नायगावच्याच लोकांनी सांगितलेलं आहे, मी काय प्रत्यक्ष तिथे गेलेलो नाही, निरंक म्हणून दिला. आणि त्यानंतर त्या लोकांनी अभ्यासकामार्फत शोधायला सुरुवात केली तर एकाच गावात 47 नोंदी सापडल्या होत्या, एकाच गावात. मग निरंक तालुक्याचा अहवाल दिला कसा? गेवराईत पण असंच झालं होतं, अगोदर लेखी अहवाल आहे गेवराईचा. तर मला तिथल्या कार्यकर्त्यांनी सांगितलं होतं, वेळप्रसंगी मी त्यांना उभा करू शकतो, की यांनी निरंक म्हणून आवाज दिला. त्याच्यानंतर जवळपास 64 गावात नोंदी सापडली. असे खूप प्रकार आहेत झालेले आहेत राज्यात. मुंबईच्या आझाद मैदानावर जरांगी उपोषण करण्यावर ठाम आहेत तर आरक्षण देण्यासाठी सरकार पूर्ण शक्तीने काम करत आहे असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. नाही ना मग तुम्ही काम करताय, आम्ही आमचं काम करतोय. आम्ही काय काम नाही करीत काय, आमचं काम चालूच आहे. निघायला मुंबईला कडं आणि आझाद मैदान, शिवाजी पार्क, बरेच मैदानं लागणार आहेत आम्हाला. ते बघणं चालू आहे. आमच्या सगळ्या टीमा कामाला लागलेल्या आहेत. कोणाला माहीत आहे नाही माहीत नाही आम्हाला. आमच्या सगळ्या टीमा कामाला लागलेल्या आहेत. घोषणा झाली की दुसऱ्या दिवशी सकाळपासून. मनोज पाटीलांनी थोडस संयमानं घ्यावं असं स्वतः संभाजी पाटील बोलतात, संभाजी देसाई बोलतात. आम्ही कुठं काय गेलंय, संयमानच चालू आहे. तुम्हीच आम्हाला लवकर न्याय देणार म्हणून जनतेला तुम्ही वेटीच नका धरू. आमचीच तुम्हाला विनंती, किती दिवस या समाजानं दशकांना दशकं फक्त आंदोलनच करायची आणि पोरं बर्बाद व्हायला लागलेत. किती दिवस आता आम्ही संयम धरायचा? उलट मला वाटतं जेवढे सत्ताधारी पक्षातले मंत्री महोदय आहेत आणि जेवढे आमदार खासदार मंत्री आहेत यांनीच उलट म्हणायला पाहिजे की उगच आता आपण विठी जनतेला धरू नये, ही दशकापासूनचा प्रश्न आहे. एकदा सगळेजण एकत्र येऊन ही मार्ग काढा. आमची याच बरोबर दुसरी विनंती आहे की आता सगळ्या पक्षातल्या मराठ्यांच्या मंत्र्यांना, आमदारांना, खासदारांना पोरांच्या पाठीशी ताकदीने उभा राहावं प्रत्यक्ष. तुम्ही आताच ही वेळ नसता तुम्ही नाही उभा राहिले तर मराठी तुम्हाला दारात मात्र उभा करणार नाहीत. तुम्हाला तुमचे 4-2 जण मोठे केले, त्यांच्याच दारात जायचं आणि तिथंच झोप जायचं तुम्ही आता आणि तुमच्या घरी. इकडं मराठ्यांच्या दारात सगळ्याच मंत्र्यांनी, आमदारांनी, खासदारांनी, आमच्या गोरगरिबांच्या दारांनी यायचं बंद करायचं. ते आपण वेळापत्रक आज आम्ही आता जरा चर्चा करतो आणि मग लक्ष देईन कोणत्या मार्गे करायचं. कारण सध्या काय आहे,